my own world of make believe. Kids scream. नमस्कार मित्रांनो, आज आपण अळूच्या पानाच्या वड्या तयार करूया. अळूचे पानं हे माझ्या घरचेच आहेत आणि ह्या अळूच्या पानाकरता ह्या वड्या तयार करण्याकरता आज आपण कोणकोणते साहित्य वापरलेले आहे ते बघू. मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचा पीठ घेतलेलं आहे, थोडा आमचूर पावडर घेतलेला आहे, थोडा मीठ घेतलेला आहे, थोडा धनिया पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार तिखट घेतलेलं आहे आणि चाळणीला लावायला तेल घेतलेलं आहे आणि याचं आणि तांदळाचं पीठ आणि बेसन भिजवायला मी हे पाणी घेतलेलं आहे. चला तर आता आपण एक काय तयार करू, आपण वड्या कशा तयार करता येतील त्याआधी आपण त्या पानाला तांदळाचं पीठ आणि बेसन आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये सगळे साहित्य वापरून त्याला एकजीव करूया. हे बघा, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर थोडा आमचूर पावडर घेतलेला आहे, आमचूर पावडर ह्यासाठी घेतात की आपलं हे जीभ वगैरे खाजवायला नको. त्यानंतर मी धनिया पावडर घेतलेला आहे, त्यानंतर मी हे तिखट घेतलेलं आहे चवीनुसार, त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे आपण एकजीव करून घेऊ आणि याला छान घट्ट असा, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, हे याला भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी घेऊन, एकसारखं एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं आपलं पाणी घालून ते आपण घट्ट याचं मिश्रण तयार करूया. आता हा बेसन आणि तांदळाचं पीठचा आपण छान असा घोल तयार केलेला आहे. आता आपण वड्या याचं वड्या म्हणजे हे बेसन आणि हा तांदळाचं पीठ पानाला लावून घेऊया. त्याआधी आपण चाळणीला थोडं तेल लावून घेऊ. चाळणीला तेल ह्याकरता लावतात की वड्या हे आपलं चिपकायला नको. आता आपण पानावर छान हे घोल लावूया. एक एक पान घेऊन हे घोल वडी आपण त्याला फोल्ड करू. कमीत कमी 3-4 पानं एकमेकावर म्हणजे एकावर एक घ्यायचं. हा पहिला पान आहे. I see the world through eyes covered in ink and bleach. Cross out the ones who heard my cries and watched me weep. I love everything, fire spreading all around my room. My world so bright, it's hard to breathe. हे बघा, आता आपण याला छान फोल्ड करूया. आपण याच्या वरती पण लावू शकतो छान, कारण की हे चिपकून जातात. आणि हळूवारपणे असं गोल गोल करून हे बघा. हे पानं छान एकावर एक ठेवून असे 5 पान मी तयार केले आणि छान गोल गोल यांची गुंडाळलेली आहे. आता आपण याला छान वाफेवर शिजवून घेऊ. वाफेवर शिजवताना
तीस ते चाळीस मिनटे आपण ठेवणार आहोत. चला तर आता याला वाफेवर ठेवूया. आता हे आपण वाफेवर ठेवून देऊया याला शिजवायला. चाळणीला वाफेवर ठेवून देऊ. आता हे याला कमीत कमी 30 ते 45 मिनिट आपल्याला ठेवावे लागतील. झाकून द्यायचं असं. हे बघा किती छान झालेले आहे. आपण याला छान वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. आता आपण याचे पीस तयार करू आणि पीस तयार झाल्यावर याला छान तेलामध्ये तळून घेऊ. Spreading all around my room, my world so bright, it's hard to breathe. हे बघा किती छान झाले आहेत अळूच्या पाण्याच्या वड्या आणि हे छान टमाटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असेसुद्धा खाऊ शकता. छान कडक झालेले आहेत. बेसनाचा प्रमाण आणि तांदळाचा प्रमाण छान घेतलं तर बघा किती छान आणि कुरकुरीत अगदी कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा कुरकुरीत आहेत. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरी तयार करा आणि मस्त खा, मस्त रहा.